माय बाप शेतकऱ्यांनो, पेरणीची अतिघाई करू नका. पेरणीची अतिघाई तुमच्यावर दुबार पेरणीचं संकट ओढू शकते आणि दुबार पेरणी झाल्यानंतर तुमचा तणनाशकाचा खर्च, बी बियाण्याचा खर्च, खतांचा खर्च, तुमची मेहनत हे सर्व वाया जातं. त्याचबरोबर दुबार पेरणीची होती, पहिली पेरणी विचकल्यानंतर दुसरी पेरणी ही साधत नाही, त्यामुळे अपेक्षित उत्पादन आपल्याला येत नाही. पण आपण पेरणीची योग्य वेळ कधी, किती मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर आपण पेरणी करावी, हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आपल्याला कृषी विभाग सतत सांगत असतो की शेतकऱ्यांनी 100 ते 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यावरच पेरणी करावी आणि शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घ्यावा. आता पावसाचा अंदाज घेण्यासाठी वेगवेगळे हवामान तज्ज्ञ आपल्याला वेगवेगळे अंदाज देत असतात, परंतु यावेळेस काय झालेलं आहे की हवामान तज्ज्ञांनी जो अंदाज दिला त्या अंदाजानुसार जूनमध्ये पाऊस आलेला नाहीये. सगळीकडे वातावरण जे आहे ते कोरडं ठण आहे आणि अशा याच्यामध्ये शेतकरी पूर्वमशागतीचे कामं करून थांबलेले आहेत किंवा काही ठिकाणी पूर्वमशागतीचे कामं चाललेली आहेत. मग आता आपण पेरणी कधी करावी, तर आपण 100 ते 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यावर पेरणी करावी. आणि आपण हे लक्षात ठेवावं की मान्सूनपूर्व पाऊस आहे की मोसमी पाऊस आलेला आहे. तर आता मान्सूनचा पाऊस आला, तर मान्सूनचा पाऊस आल्यानंतर आपण किमान 1 ते 2 पाऊस पडू द्यावा. 1 ते 2 वेळा पाऊस पडल्यानंतर काय होतं की आपल्या जमिनीमध्ये जवळपास 100 ते 150 मिलीमीटर, आता अनेक शेतकऱ्यांना 100 ते 150 मिलीमीटर कळतं, परंतु आपले व्हिडिओ जे शेताच्या शेवटच्या बांधावर आडाण्या शेतकऱ्यांनाही समजेल इतक्या सोप्या भाषेत असतात. म्हणून त्या शेतकऱ्यांना सांगतो की 4 ते 5 सेंटीमीटर खाली जमिनीमध्ये ओल जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण पेरणी हातात घ्यायची नाही. अर्थात किती, जवळपास 1 फुटापर्यंत आपली जमीन ही ओली झाली पाहिजे, त्यानंतरच आपण पेरणी करायची आहे. म्हणजेच काय की आपल्याला आपली जमीन जी आहे आता उन्हाळाभर जी तापलेली आहे ती आपल्याला शांत होऊ द्यायची आहे, थंड होऊ द्यायची आहे, नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पेरणी करायची आहे. जर आपण पेरणीची गडबड करू तर आपल्याला त्यामध्ये खूप तोटा सहन करावा लागू शकतो. आता पेरणी ही आपण 100 ते 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यावर केल्यावर त्याचे काय काय फायदे ते मी तुम्हाला सांगतो. पहिला फायदा म्हणजे तुम्हाला दुबार पेरणी करावं लागत नाही. दुसरा फायदा म्हणजे तुमची मेहनत वाचते, तुमचं खत, बी बियाणं, तणनाशकाचा खर्च वाचतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की तुम्हाला जर्मिनेशन भेटतं, कारण की तुम्ही जर अपुऱ्या ओलीवर पेरणी केली तर तुमचं बियाणं बाद होण्याची शक्यता असते. कारण की जवळपास समजा 1-2 सेंटीमीटरच पावसाची ओल असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही पेरणीयंत्रानं पेरणी केली तर तुमचं बियाणं हे 4-5 सेंटीमीटर खोल पडतं. अशा याच्यामध्ये तुमचं बियाणं खाली कोरड्या मातीत पडतं, वरची लेअर ही ओली झालेली असते, ते सरत गरम होतं, बियाणं सडून खराब होतं, जर्मिनेशन येत नाही, म्हणजे तुमच्यावर दुबार पेरणीत संकट ओढू शकतं. परंतु त्याच ठिकाणी जर तुम्ही 100 ते 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतर पेरणी केली तर तुमचं जे बियाणं तुम्ही टोकन यंत्रानं, पेरणी यंत्रानं, हातानं लागवड जरी केली तरी ते ओलाव्यात जाणार आहे आणि ओलाव्यात गेल्यानंतर त्याला ते जर्मिनेट होणार आहे. दुसरा मुद्दा म्हणजे काय की आपण जे बीजनाशक मारतो तर ते बीजनाशक आपण जेव्हा फवारतो त्यावेळेस ओलावा असणं गरजेचं असतो. 100 ते 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाली म्हणजे ओलावा आपल्याला आवश्यक भेटतो आणि त्या ओलाव्यावर तुम्ही पेरणी केल्यानंतर मागे जर बीजनाशक मारलं, बीजनाशक जे तणनाशक आहे, तणांचं बीजनाशक जे आहे ते जर मारलं तर त्याचा तुम्हाला 100% फायदा त्या ठिकाणी होतो. अशा पद्धतीचं या 100 ते 150 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यानंतरचे फायदे आहेत. आपल्याला माहिती आहे की सध्या पावसाचं सगळं वातावरण विसकलेलं आहे. माणसानं माणुसकी बदलली तर निसर्ग सुद्धा बदललेला आहे. आणि परंतु याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शेतकरी हा एक खूप मोठा वर्ग आहे. तो हा आपला पूर्ण पैसा हा शेतात अंथरून देत असतो, उभड्या आबळाखाली हा पैसा तो टाकत असतो आणि हा शेती नावाचा जुगार तो वर्षानुवर्ष खेळत आलेला आहे. आणि शेतकरी हा एक खूप मोठा समाज, एक तो दारिद्र्याचं जीवन जगतो. म्हणून हे कर्मचारी, उद्योगपती आणि हे सगळे लोक आहेत हे त्यांना पिकवलेल्या कच्च्या मालावर पक्क माल त्याला बनून आपली मलई चाटत राहतात. परंतु या सगळ्यांना सांगणं आहे की शेतकरी जगला तर देश जगल. आणि म्हणून शेतकरी मायबापांना विनंती आहे की पूर्व मशागत करून थांबूयात, एवढं महागडं बियाणं आपण शेतामध्ये टाकण्याची घाई करू नकोयात. व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून नक्की सांगा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. हा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल त्या ठिकाणी आपलं पेज लाईक करा, टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करा, लिंक स्क्रीनवर दिसती आहे, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे, इंस्टाग्रामला फॉलो करा. थँक्यू.